केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जीवन प्रवासावर एक नजर टाकूयात. झुंजार नेतृत्वाचा वादळी प्रवास. गोपीनाथ मुंडे 12 डिसेंबर 1949 ते 3 जून 2014. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे 1980 ते 1985 आणि 1990 ते 2009 या कालावधीत 5 वेळा आमदार झाले. 1992 ते 1995 दरम्यान महाराष्ट्राचं विरोधी पक्ष नेतेपद देखील त्यांनी भूषवलं. 1995 ते 1999 दरम्यान महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी गोपीनाथ मुंडे यांची निवड झाली होती. 2009 आणि 2014 साली बीडमधून जनमताच्या कौलामुळे मुंडे खासदार झाले. लोकसभेत भाजपच्या उपनेतेपदी देखील गोपीनाथ मुंडेंची वर्णी लागली होती. तर मोदी सरकारमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून मुंडेंची नियुक्ती करण्यात आली. बीडमधील परळीमध्ये 12 डिसेंबर 1949 रोजी वंजारी जमातीतल्या एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात गोपीनाथ मुंडे यांचा जन्म झाला. मुंडेंच्या पत्नी प्रज्ञा या त्यांच्या खास मित्र असलेल्या कैलासवासी प्रमोद महाजन यांच्या भगिनी. पंकजा, प्रीतम आणि यशस्री या मुंडेंच्या 3 कन्या. पंकजा या आमदार, प्रीतम या डॉक्टर, तर यशस्री यांचं कायद्याचं शिक्षण सध्या सुरू आहे. झाडाखाली भरणाऱ्या नाथरा इथल्या ग्रामपंचायतीच्या शाळेत मुंडेंचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. पुढे त्यांनी जिल्हा परिषदेच्या परळी इथल्या शाळेत प्रवेश घेतला. महाविद्यालयीन मित्र प्रमोद महाजन यांच्यामुळे मुंडेंचा राजकारणात प्रवेश झाला. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणी विरोधात पहिल्यांदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मुंडे यांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान मुंडे यांना अटक झाली. आणीबाणी संपेपर्यंत त्यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात कारावास भोगला. पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कॅम्प मधून प्रशिक्षण आणि त्यानंतर संभाजीनगर मंडळाचे कार्यवाह म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आरएसएसच्या 30 पेक्षा अधिक शाखांची जबाबदारी मुंडे यांनी समर्थपणे पेलली. पुण्याच्या विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख पदी मुंडेंची वर्णी लागली. पुणे आरएसएसच्या कार्यकारी समितीत देखील मुंडे यांचा मोलाचा सहभाग होता. जनता पार्टीच्या विभाजनानंतर भारतीय जनता पार्टी अस्तित्वात आली. महाराष्ट्र भाजप जनयुवा मोर्चाचं अध्यक्षपद देखील गोपीनाथ मुंडे यांनी भूषवलं होतं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.